लसी लसी जागतिक लसीकरण आठवड्यानिमित्त इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक कोल्हापूर शाखेच्या वतीनं विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे लसीकरणाबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आल्याचं कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष हेमंत भारती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनं प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जागतिक लसीकरण सप्ताह साजरा केला जातो सार्वजनिक आरोग्यामध्ये सुधारणा व्हावी आणि लसीकरणाद्वारे गंभीर आजार टाळता यावेत या, या उद्देशानं गेली सहा वर्ष हा सप्ताह साजरा केला जातो राष्ट्रीय कौटुंबिक स्वास्थ्य सर्वेक्षणानुसार एक वर्षाखालील बासष्ट टक्के मुलांचं लसीकरण पूर्ण झालंय ही संख्या वाढवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जातात असं डॉक्टर हेमंत भारती यांनी सांगितलं निरंतर लसीकरण मोहिमेद्वारे स्मॉल पॉक्स आणि पोलिओ यासारख्या घातक रोगांपासून जगाला मुक्त करणं शक्य झालंय त्यामुळे निमोनिया डायरिया यासारख्या आजारांवर प्रतिबंधात्मक लसीकरण होणं अत्यावश्यक आहे यंदाच्या डिसेंबरपर्यंत नव्वद टक्के बालकांना लस देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं डॉक्टर रमेश निगडे यांनी सांगितलं भारतामध्ये जगातील सर्वात मोठा सार्वजनिक स्वास्थ्य उपक्रम म्हणून लसीकरण हाती घेण्यात आहे दरवर्षी पावणे तीन कोटी नवजात बालकांना मोफत लस देण्याचं नियोजन आहे याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला डॉक्टर राहुल शिंदे डॉक्टर अरुण पाटील डॉक्टर नरेंद्र नानिवडेकर डॉक्टर प्रकाश संघवी यांच्यासह असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते